देशभरात नावाजलेल्या किर्लोस्कर उद्योग समूहाला कौटुंबिक कलहाची कीड लागली आहे. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय किर्लोस्कर यांनी त्यांच्याच कुटुंबियांविरोधात 750 कोटींचा दावा ठोकल्याची बातमी प्रसारमाध्यमांमधून समोर आली आहे. पुणे मिरर या वृत्तपत्राने यासंबंधी वृत्त दिलंय. 7 ऑगस्टला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. 2009 किर्लोस्कर कुटुंबियांनी सर्वानुमते काही अटी मान्य केल्या होत्या. या अटींचा भंग झाल्याचं संजय किर्लोस्कर यांनी त्यांच्या दाव्यात म्हटलंय. या प्रकरणाचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी मानसी देशपांडेनं. उद्योग क्षेत्रात अग्रेसर असलेल्या किर्लोस्कर कुटुंबातील एक नवं प्रकरण आता पुणे दिवाणी न्यायालयासमोर येणार आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे संजय किर्लोस्कर जे किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत, त्यांनी त्यांच्या काही कुटुंबियांच्या विरोधात 750 कोटी रुपयांचा दावा ठोकलेला आहे. या दाव्याच्या मागचं कारण असं की 2009 किर्लोस्कर कुटुंबियांनी मिळून काही शर्ती मान्य केल्या होत्या आणि त्या शर्तींनुसार किर्लोस्कर कुटुंबातील सदस्य एकमेकांना पूरक व्यवसाय करू शकतात, पण एकमेकांशी स्पर्धा करणारे व्यवसाय ते करू शकत नाहीत. आणि या शर्तीचा भंग या कुटुंबातील सदस्यांनी केलेला आहे असं संजय किर्लोस्करांनी केलेल्या या दाव्यामध्ये म्हटलेलं आहे. या दाव्यामध्ये अतुल किर्लोस्कर, विक्रम किर्लोस्कर, राहुल किर्लोस्कर आणि गौतम कुलकर्णी या सदस्यांचीही नावं आहेत. आणि येत्या 7 ऑगस्ट रोजी पुणे दिवाणी न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. कॅमेरामन विजय राऊतसह मानसी देशपांडे, ABP माझा, पुणे.